पुण्यातून बातमी आहे। पुण्यामध्ये दहशतवादी विरोधी कारवाई करण्यात आलेली होती, काहींना अटक करण्यात आलेली होती। पुण्यातील दहशतवादी अटकेचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। कोथरूळ परिसरातील हा व्हिडिओ आहे। कोथरूळ परिसरातून 18 जुलैला दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली होती, त्याचाच आता हा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। पुण्यातील कोथरूळ परिसरातला हा व्हिडिओ आहे। दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली होती, त्याचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ आपण सध्या पाहत आहात। सीसीटीव्हीमध्ये 4:19 पळत अकबर एका बिल्डिंगमध्ये लपण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ठीक 1 मिनिटानंतर सर्व काही सामान्य परिस्थिती झाल्यासारखं समजून युनिस हा बाहेर येतो। त्यानंतर कशा प्रकारे ही धडपकड करण्यात आली, त्याचाच हा व्हिडिओ आपण पाहत आहात। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी जोडल्या गेलेल्या आहेत। प्रतीक्षा, या संदर्भात काय अधिक माहिती मिळते? खर तर इतक्या दिवसानंतर हा सीसीटीव्ही फुटेज आपल्या समोर आलेला आहे आणि ज्या प्रकारे त्या दहशतवाद्यांना पकडलं गेलं आणि त्यानंतर बाकी दोघांवर जी कारवाई झालेली आहे आणि त्यानंतर परत एटीएसने मुंबईवरून ज्या बडोदावाला याला अटक केलेली आहे, अशा 5 दहशतवाद्यांना एकूण एटीएसने अटक केलेली आहे। या सगळ्यांचा कट हा 15 ऑगस्टला घातपात करण्याचा होता आणि हे या सर्व गोष्टींमधनं पुढे आलेली आहे प्राथमिक माहिती। आता हे सर्व एटीएसच्या ताब्यात आहेत आणि शनिवारी या 5 जणांना पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। खर तर या सगळ्या गोष्टींमध्ये जो आहे कॉन्स्टेबल जे आहेत मंगेश शेळके आणि नजन बाला रफिक शेख यांनी फार महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे आणि त्यांनी ज्या शिफारशीने आणि ज्या प्रयत्नांनी त्या दहशतवाद्यांना अटक केली, पकडलं त्या दिवशी, दोनदा खरं तर दहशतवाद्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही ज्या प्रकारे या कॉन्स्टेबलने आपलं सगळं धैर्य दाखवून त्यांना पकडलेलं आहे, त्याच्यामुळे एक मोठी घटना, एक मोठा घातपात टळला आहे 15 ऑगस्टला जो घातपात करणार होते। आता हा हे सीसीटीव्ही जे फुटेज हाती लागलेला आहे हा महत्वपूर्ण पुरावा हा एटीएसला मिळालेला आहे की कशा प्रकारे हे गाड्या चोरत होते किंवा कशा प्रकारे यांच्या कारवाया या पहाटे चालत आहेत। त्याच्यामुळे आता पुण्यामध्ये अनेक ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन तर जास्त केलेलं गेलं आहे, म्हणजे सेन्सिटिव्ह एरियामध्ये, संवेदनशील एरियामध्ये अनेक ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन हे पूर्णपणे सुरू केलं गेलं आहे। बोबदेव घाटापासून ते कोंढवाचा पूर्ण रोड एनआयबीएम रोड या ठिकाणी 2:00 वाजल्यापासून ते 5:00 वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन सुरू असतं। संपूर्ण पोलीस यंत्रणा ही सतर्क झालेली आहे आणि ह्या दहशतवाद्या कारवायांवर आता पोलिसांची नजर असणार आहे। धन्यवाद प्रतीक्षा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।